ओके, गुड इवनिंग। बर, आज आपण गुणाकार भागाकार याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत, पा म्हणजेच व्यवसाय 15 पाहणार आहोत। आता व्यवसाय 15 मधील पहिला प्रश्न, अनुष्का वाच प्रश्न। एका गोदामात 46 किलोग्राम वजनाची ज्वारीची 20 पोती आहेत, तर प्रत्येक पोत्यात 8 किलोग्राम ज्वारी भरल्यास अशी किती पोती लागतील? छान, एका गोदामात म्हणजे धान्य ठेवण्याचं जे कोठार आहे याला आपण गोदाम असं म्हणतो, पा त्या गोदामामध्ये 46 किलोग्राम वजनाची ज्वारीची 20 पोते आहेत। किती पोते आहेत? 20। जर प्रत्येक पोत्यात 8 किलोग्राम ज्वारी भरली तर अशी किती पोती लागतील? आता पहिल्यांदा मला सांगा, एका पोत्यामध्ये किती किलोग्राम ज्वारी भरलेली आहे? 46। अशी किती पोते आहेत? 20। म्हणजे आपण सर्व ज्वारीचं एकूण वजन अगोदर काढूया। आता एकूण वजन काढण्यासाठी काय करावं लागेल सांगा मला, 46 ला 20 ने भागावं लागेल का गुणावं लागेल? सांगा, गुणायचं, टीचर गुणायचं, गुणाकार करावा लागेल 46 गुणिले 20। हा, गुणाकार कसा करायचा सांगा, किती गुणाकार किंवा गुणाकार करण्याची पद्धत तुम्हाला कोण सांगेल? एक जण 120, 120, अगोदर काय एकशे करू, 1-0 आहे तो मांडूया आणि मग 46 गुणिले 2 करूया, म्हणजे बेसक 12 हजार 1, बेचोक 8 आणि 1 नऊशे 20. हा 920। म्हणजे त्या गोदामामध्ये एकूण 920 किलोग्राम काय आहे? ज्वारी आहे। 8 ने 920 ला भागायचं. अगदी बरोबर, एका पोत्यात जर 8 किलोग्राम ज्वारी भरायची असेल तर अशी किती पोती लागतील? मग एकूण जे 920 आहे, एका पोत्यात 8 किलोग्राम भरायचे, 8 ने भागल्यानंतर एकूण पोती निघणार आहेत। आता 8 ने भागूया। 8 1 8 सर, 90 गेले, 1 राहिला. हा बरोबर, 90 गेलं 1 वरून 2, वरचा पुन्हा आठ आला खाली. आठ 1 8 8 1 8 12 ने 8 गेले, 4 राहिले सर. 0 आहे असं खाली. आता 45 येणार खाली. 8 5 किती? 115 उत्तर येत आहे सर. पर्याय क्रमांक 3. 15 क्रमांक पर्याय काय? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक सोडवला, पेज नंबर किती? पेज नंबर आहे 155. हाँ, पहिला प्रश्न सर्वांना समजला ना? हो टीच, हो सर. हाँ, आता दुसरा प्रश्न पहा। दीपककडे 320 केळी व नेहाकडे 106 केळी आहेत,
तर दोघांजवळ मिळून जन केळी आहे. कोण सांगेल कस सोडवायचं? तीनशे वीस अधिक 169. अधिक 169 बरोबर. 320 दीपक कडे असणारी केळी आणि असणारी केळी आहे 106 9 2 किती रे? 1101. 3 1 4 1 5. एक डझन म्हणजे म्हणजे किती केळी? 12 केळी. आणि 516 केळ्याचं जर डझनामध्ये रूपांतरण करायचं असेल भाग आहे सांगा. दोघांकडे ती डजन केळ 40. क्रमांक किती आला सांगा? 2 आलाय 43. बरोबर, पर्याय क्रमांक 2 आलेला आहे. आता 3 नंबरचा प्रश्न आता वाचेल वेदांत वाचले. प्रश्न तिसरा वेदांत बरडकर प्रश्न वाचतोय पहा. दररोज 750 मिली प्रमाणे ऑगस्ट महिन्यात घेतलेले एकूण दूध किती लिटर होईल? ओके, आता ऑगस्ट महिन्यातील दिवस मला पहिल्यांदा सांगा बघू. ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31. फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 असतात आणि ए जू स नो एप्रिल जून सप्टेंबर आणि नोव्हेंबर या 4 महिन्यामध्ये 30 आणि बाकीचे जे उरलेले 7 महिने आहेत या 7 महिन्यामध्ये प्रत्येकी 31 दिवस असतात. मग ऑगस्ट महिन्यामध्ये दिवस किती? 31. आता या ऑगस्ट महिन्यात दररोज 750 मिली दूध घेतलं. अगोदर आपण महिन्याचं एकूण दूध मिलीलिटर मध्ये काढूया म्हणजे 750 ला आपण 31 ने काय करूया? बघा आता 100 5 1 5 7 1 1 पुन्हा 0 3 0 0 3 5 15 3 5 22. आता ह्या सगळ्यांची काय करूया? बेरीज. आता मी खाली बेरीज लिहितो. 0 0 5 0 5 7 5 12 हा चला 12 2 1 3 3 आणि 2 8 2 3 2. हे काय आलं रे? मिलीलिटर आलं पा. म्हणजे या ठिकाणी
ऑगस्ट महिन्यात किती मिलीलीटर दूध घेतलं गेलं? 32,250. एक लिटर म्हणजे किती मिलीलीटर आहे? एक लिटर म्हणजे किती मिलीलीटर? 1000 मिली. मग आपल्याला या ठिकाणी मिलीच रूपांतर लिटर मध्ये करायचं आहे, म्हणजे या 23,250 ला काय करावं लागणार? मग भागाय, 1000 भागावं लागणार. छेद केला तरी चालतो का नाही? सर मी सांगू. सर पर्याय क्रमांक 3. हा बरोबर. हे लिटर आलं, याचा अर्थ 250. 23 लिटर आणि 250 काय येणार? मिलीलीटर येणार का? म्हणजे पर्याय क्रमांक किती आला? 3. म्हणजे सर 23 लिटर. 23 लिटर बरोबर. 250 मिलीला आपण 26 म्हणतो आणि अगोदरच 23 लिटर, 23 लिटर. ओके, हा झाला आपला प्रश्न क्रमांक 3. आरुष वाचले हा प्रश्न. आरुष. हो सर. 11 किलोग्रॅम 500 ग्रॅम साखर 23 मुलांना समान प्रमाणात वाटल्यास प्रत्येक मुलाच्या वाट्याला किती साखर येईल? ओके, आता मला सांग म्हणजे किती ग्रॅम? 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग हे 11 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम येणार आहे? 11 किलोग्रॅम. 11000 ग्रॅम. सर 11500 भागिले 23. हा 11 किलोग्रॅम म्हणजे 11000 ग्रॅम. सर आता इथे विचारलंय 11 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम, म्हणजे 11 किलोग्रॅमचं आपण 11000 ग्रॅम केलंय का नाही? आणि त्याच्यामध्ये 500 ग्रॅम काय केलं? मिळवलं. तर 11500 ग्रॅम अशी एकूण साखर ग्रॅम एककामध्ये आपण काढलेली आहे. आणि मग 11500 ग्रॅम साखर 23 मुलांना समान प्रमाणामध्ये वाटायची आहे, म्हणजे 11500 ला 23 ने काय केलं पाहिजे? आपल्याला भागलं पाहिजे. मग आता 23 च्या पाड्यामध्ये 115 आहे. 23 म्हणजे 115 बरोबर. मग हे 0 घेतला, पुन्हा 23 0 शून्य, पुन्हा वरन 0 घेतला, 23 0 आणि उत्तर 500. प्रत्येक मुलाच्या वाट्याला किती साखर येईल? तर प्रत्येक मुलाच्या वाट्याला 500 ग्रॅम साखर येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न स्वराली वाच. स्वराली चव्हाण, पाचवा प्रश्न वाच. एका दुकानाची दररोजची 895 रुपयांची विक्री होते, तर एप्रिल व मे या 2 महिन्यांची दुकानाची एकूण विक्री किती? हा अगदी बरोबर. आता आपण काय करूया?
एप्रिल महिन्याचे दिवस आणि मे महिन्याचे दिवस दोन महिन्यांचे एकूण दिवस 61 आले पहा. आता दररोजची विक्री आहे 895 रुपये. मग या 61 दिवसांची विक्री काढायची म्हणजे याला 61 न काय करायचं गुणायचं. मग 5 × 5 9 × 9 8 × 8 56 57 चला 5 6 8 43 5 53 5 9 7 7 1 3 4 आणि 5 5 म्हणजे पर्याय क्रमांक 2. हा झाला आपला प्रश्न क्रमांक 5. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 शौर्य वाच. हा प्रश्न शौर्य. हो सर. मंगेशची पाच वर्षांची शिष्यवृत्ती 900 रुपये असल्यास त्यास 2.25 वर्षानंतर शिष्यवृत्तीची किती रक्कम मिळेल? बरोबर. आता 5 वर्षाची शिष्यवृत्ती दिलेली आहे. मी तर येतो 900 भागिले 5. हा 5 वर्षाची शिष्यवृत्ती आहे 900. तुम्हाला अगोदर 1 वर्षाची काढावी लागेल. 1 वर्ष म्हणजे काय करायचं 900 ला किती न भागायचं 900 ला 5 न भागायचं. दाखवतो 5 × 5 1 वर्षाची शिष्यवृत्ती किती आली 180 रुपये आले. तर संवादन म्हणजे 325 म्हणून 81 × 225. आता 2 वर्षाची शिष्यवृत्ती बघूया. 1 वर्षाची 180 तर 2 वर्षाची 360 आली. 2 वर्षाची 2 करूया. 0 × 0 = 36 360 आली 2 वर्षाची. आणि मग इथं विचारलेलं आहे 2.25. बघा आता 2 वर्षाची शिष्यवृत्ती 2.25 वर्ष. आता 2 वर्षाची 360 ही 2.25 म्हणजे 1/2 वर्ष. 1/2 म्हणजे चौथा भाग ना. आता असं बघा 30 1 वर्षाची 180 म्हणजे 4 भागाची जर 180 असेल तर 1 भागाची किती येणार आहे? याला 4 ने भागावं लागेल ना 180 ला. किती येणार? हो सर 45 आणि ह्या भागाचे 45. मग तुम्ही 45 × 4 केलं पर्याय क्रमांक 2 म्हणजे वर्ष पर्याय 2. आणि मग ह्या केले 5 × 5 7 × 4 10 1 3 × 4 याचा अर्थ 2.25 वर्षानंतर शिष्यवृत्तीची रक्कम किती होईल? 405 रुपये. समजलं का हे?
हो सर ओके आता सातवा प्रश्न मी शेअर करतो सर आता 10 प्रश्न घ्या हां सरावाज सरा बोराटे पुण्याहून नागपूरला जाण्यास 3 तासात 246 किलोमीटर अंतर जाणाऱ्या मोटारीने 12 तास लागतात तर पुणे ते नागपूर हे अंतर किती हा आता बघा एका बाजूला मी वेळ लिहितो आणि एका बाजूला त्या वेळामध्ये त्या गाडीनं कापलेलं किंवा त्या मोटारनं कापलेलं अंतर लिहितो आता बघा 3 तासामध्ये ती गाडी किती अंतर कापते 246 मग मला सांगा एका तासात किती अंतर कापणार रे 246 ला 3 ने भागा 3 8 24 0 6 0 म्हणजे एका तासात ती मोटर किती अंतर कापते 82 किती अंतर कापते 82 किलोमीटर सर म्हणजे 12 गुणिले 3 हा आता बघा 12 तासात ते अंतर किती कापते असं विचारलंय म्हणजे पुण्याहून नागपूरला जायला 12 तास लागतात मग 12 तासात किती अंतर किती कापते मग मी एका बाजूला येतो 12 आता 82 चा आणि 12 चा काय करावं लागणार मग सर गुणाकार 2 दुणे 4 2 8 16 हा 12 2 24 असं पण होत होत कुठे 24 आहे 12 2 24 8 9 या ठिकाणी 12 तासात ती मोटार किती अंतर कापे 984 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 984 समजलं ना हा आता राहिलंय श्रेया वाच श्रेया नंतर तनिष्क वाचेल श्रेया वाच प्रश्न आठवा ही संख्या 38 वेळा घेऊन बेरीज केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल बरोबर 112 ही संख्या 38 वेळा घेऊन बेरीज करायची आता लक्षात ठेवा जितक्या वेळा बेरीज करता का नाही त्यानं गुणायचं असतं मूळ संख्येला म्हणजे 112 गुणिले 38 आता हा पण सगळा गुणाकार करायची गरज आहे का रे तुम्हाला फक्त एकच क्षण बरोबर आहे तुम्हाला फक्त इथलं 2 आणि इथलं 8 दोघांच्या 16 आणि 16 आहे ते उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 समजलं का हे हो सर ओके हा आता तनिष्क वाच नववा प्रश्न तनिष्क 26 पेट्यांमध्ये सारखेच 988 आंबे भरले तर त्या आकाराच्या 250 पेट्यांमध्ये किती आंबे भरता येतील बरोबर छान आता बघा मी एक
आणि दुसऱ्या बाजूला नेतो त्या पेट्यामध्ये भरलेले आंबे. आता पहा 26 पेट्या मध्ये सारखेच 988 आंबे भरले, 988. तर त्याच आकाराच्या 200 किती 50 पेट्यामध्ये किती आंबे भरले जातील? आता मला सांगा, पहिल्यांदा एका पेटीतला आंबा आपण काढूया. सांगा एका पेटीत किती आंबा असणार आहे? 988 ला 26 न काय करावं लागणार? भागावं लागणार. सांगा 26 त्रि किती रे? 78. आणि 98 78 वजा केल्यानंतर 20 येणार बा. 20 आणि वरून घेतलं 8. 208 झालं. आणि आता 26 आहे का बघा? नाही सर. आहे 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 म्हणजे एका पेटीमध्ये 38 आंबा असणार. एका पेटीमध्ये किती आंबा असणार आहेत? 38. मग अशा 250 पेट्यात किती आंबा मावणार? म्हणजे 250 ला 38 ने काय करावं लागणार? आता हा गुणावं लागणार. बरोबर. मग आपण करूया गुणाकार. 800 845 7 4 8 2 16 20. 3 0 3 0 5 3 म्हणजे 3 5 15 50 पेट्यामध्ये 9500 आंबे भरता येतील. समजलं का? हो सर. बर, आता मला वाटतंय सगळ्यांचा नंबर झालेला आहे. पुन्हा आता अनुष्कावर नंबर येतो. अनुष्का, वाच पुढचा प्रश्न. विश्वजीतने एका हारात 1.5 डझन फुले होऊन 30 हार बनवले. दुर्वेशने तितक्याच फुलांचे 27 हार बनवले. तर दुर्वेशने एका हारात किती फुले ओवली? हा ओके. आता बघा, विश्वजीत एका हारात, मी एका बाजूला हार लिहितो पा. आता विश्वजीतनं एका हारात 1.5 डझन फुलं, डझन म्हणजे किती रे? 1 डझन म्हणजे 12 ना, आणि अर्धा डझन म्हणजे किती? 18. एका हारामध्ये 18 फुल आहेत. बघा, एका हारामध्ये किती फुल आहेत? 18 फुल आहेत. आता असं 30 हार बनवलं. किती हार बनवलं? 30. आता 30 हारामधील फुलं काढूया आपण. 30 × 18 करावं लागणार आपल्याला ना? 18 × 0 = 8 म्हणजे 30 हारामध्ये एकूण किती फुलं असणार आहेत? 540. ह्याच्या पुढचं जरी व्यवस्थित लक्षात घ्यायचं. हा, आता दुर्वेशनं तितक्याच फुलांचे 27 हार. मग मला सांगा, 27 हारामध्ये किती फुल असणार रे? इथे शब्द आहे बघा, तितक्याच फुलांची. तितकीच फुलं, तितकीच फुलं म्हणजे किती फुलं? 540. सॉरी,
सत्तावीस हारा मध्ये त्याच्या विश्वजीतच्या तीस हारा मध्ये 540 फुलं आणि दुर्वेशच्या 27 हारा मध्ये सुद्धा 540 फुलं, तर दुर्वेशच्या एका हारातील फुलं काढायची. आता एका हारातील फुलं काढायची म्हटल्यानंतर 540 27 न काय केलं पाहिजे सांगा, भागलं पाहिजे. 27 दुने 54 सर 20 गुणावर 27 शून्य बरोबर 20 फुले जातील ते किती ते म्हणजे पर्याय क्रमांक एक. समजलं का हा प्रश्न सर्वांना? हो हा ओके. एक आपला व्यवसाय झाला, अजून एक आपल्याला संपवाय. आता पुढचा व्यवसाय आपल्याला 40 व्यवसाय संपवायचे. आता आपला 15 झालेले आहेत म्हणजे अजून आपल्याला 25 व्यवसाय संपवायचे आणि परीक्षा मंथनची पुढच्या महिन्यामध्ये आहे. एक महिना फक्त अवधी आहे, येत्या पुढच्या आठवड्यामध्ये मंथन वेळेची परीक्षा आहे. तुम्हाला माहित आहे आणि त्यानंतर लगेच 15-20 दिवसानं पुन्हा मंथनची असेल, त्यामुळं मी ज्यादा तास घेऊन आपल्याला 40-40 व्यवसाय सोडवायचे म्हणजे तुम्हाला त्याच्या सराव प्रश्नपत्रिका सोडवता येतील. आता 16 प्रश्न पहा. पदावली सोडवायची, पदावली तुम्हाला सांगितलं होतं यापूर्वी पहिल्यांदा कुठली क्रिया करायची रे, अगोदर कौन सोडवायचा? आधी कौन? नाही मी पहिल्यांदा कौन सोडवायचा, कौन अरे कौन सोडवायचा, त्यानंतर गुणाकार आणि भागाकार. जी पहिली क्रिया आहे ती करायची आणि त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी मध्ये जी पहिल्या क्रिया आहे ती करायची. अशा पद्धतीने तुम्ही पदावली सोडवू शकता. पहा आता बघा पहिलाच प्रश्न आहे. 36 + 3 × 4 / 6 + 34. आता गुणाकार इथं कोण नाही, मग भागाकार आणि गुणाकार या क्रिया बघा. गुणाकार 4 × 3 = 12, 36 + 12 = 10. बारा आणि पुढचं मग हाय असं लिहायचं भागिले 6 + 34. हा भागाकार करावा लागेल आपल्याला. हा 12 ला जर 6 ने लागलं तर 6 × 2 = 12 आणि पुढचं वजा 36 × 2 = 0 सर पर्याय क्रमांक 4 बरोबर. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. 15 + 7 × 4 = 8 + 2 = 2 बरोबर किती? आता पहिली क्रिया कौन सोडवणे, पहिल्यांदा हा कौन सोडवूया, आपल्या हा पण कौन सोडवूया. मग 15 × 7 बेरीज 21 पुन्हा भागिले 7 × 4 = या कौन सोडवा तर 8 × 2 = 6
सात्विक एकवीस आता पहिल्यांदा हा भागाकार सात्विक एकवीस तीन गुणिले चार वजा सहा तीन गुणिले चार वजा सहा पर्याय क्रमांक दोन सर पर्याय क्रमांक आहे की नाही सोप हो सर सोप आता तिसरा प्रश्न पहा हा तिसरा प्रश्न बघा आता पहिल्यांदा मी काय बोलतो हाय एकोणीस आणि हाय एकोणसाठ आता पहिला आहे पन्नास वजा आता ही बेरीज किती येते रे दहा अधिक वीस दहा अधिक वीस बरोबर तीस पाच आणि भागिले अठरातून आठ गेलं दहा सॉरी दहा 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 पहिल्यांदा दहा गुणाकार करून एकशे पन्नास भागिले एकशे पन्नास भागिले दहा पंधरा येते पन्नास पंधरा गेल्यानंतर पर्याय क्रमांक तीन सर पर्याय क्रमांक बरोबर पर्याय क्रमांक तीन येते समजले ना हे हो सर ओके आता प्रश्न चौथा इथं पण बघा हा एक कंस आहे हा एक कंस आहे हा एक कंस आहे आपण सोडू अकरा पंधरा अकरातून चार केलं सात सात राहिले भागिले पंधरा कुठे क्रिया करूया हा गुणाकार पंधरा भागिले पंधरा बरोबर पर्याय क्रमांक एक दहा पाच खालील पैकी कोणत्या पदावली आता चार भाग करतो मी या पानास आता पहिलं गणित सुरूया वीस हे बघू अगोदर इथं गुणाकार करूया वीस वजा दहा दोन्ही वीस दहा दोन्ही वीस आणि दहा की दहा शून्य प्लस दहा हे झालं पहिलं आता हे दुसरं सुरू दुसरं सुरू करणार हा भागाकार पहिल्यांदा करा पन्नास भागिले दहा पाच पाच दुने दहा सर हे पण उत्तर दहा येत दहा एकशे किती दहा आठ दोन्ही सोळा
सहावा प्रश्न बघा आता 40 हे 8 इथं आहे 5 इथं आहे 2 आणि शेवटी आहे 15 आता प्रत्येकाच्या मध्ये एक एक लिहिला आता आपण सुरुवात कुठे बघा सर पर्याय 3 पासून सुरुवात करूया बर पर्याय 3 जर घेतलं 3 मधलं पहिलं चिन्ह कुठलं आहे भागिले दुसरं चिन्ह नंतर गुणिले त्यानंतर बरोबर बरोबर येत आहे का आता पहिल्यांदा हा भागाकार को 40 भागिले 8 5 5 गुणिले 2 हा गुणाकार अगोदर करू 5 5 2 10 आणि मग संधा 15 उजवी बाजू सुद्धा 15 म्हणजे ही जर 4 चिन्ह घेतले पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे पण तुम्हाला सुरुवात डावीकडनं आपण डायरेक्ट तिसरा पर्याय घेऊ शकत नाही पहिलं जर घेतलं तर दोन बाजू समान येत नाहीत दुसरं घेतल्यानंतर ती दोन बाजू समान येत नाहीत तिसऱ्यातली 4 चिन्ह घेतली का नाही म्हणून दोन्ही बाजू समान म्हणून 3 नंबरच्या पर्यायातील 4 चिन्ह क्रमानुसार घेणं गरजेचं आहे आता प्रश्न क्रमांक 7 पा अगोदर आपण बाजू आहे चिन्ह पहिल्यांदा 8000 आणि त्यात पुन्हा 1000 मिळवायचं 9000 आणि इकडे उजवी बाजू प्रश्न चिन्ह गुणिले काय आहे इकडचं 2-0 आणि इकडचं 2-0 घालवलं 1 नाही लिहिलं तरी चालतंय उजव्या बाजूच मग प्रश्न चिन्हाची किंमत किती आली 90 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 समजलं का हे हो सर समजलं ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पाहूया आपण 50 अधिक आता हे सोडवूया पहिल्यांदा कोण सोडवूया 50 अधिक 5 किती रे 55 आणि परत भागिले 5 तर 55 तर मग 11 येणार वजा 4 म्हणजे 2 11 वजा 4 गुणिले 2 बरोबर 15 वजा 7 सर बरोबरच्या डावीकडचं जे उत्तर येईल ना मग त्याच्यावर उजवीकडचं काढता येईल भागलं तर 11 5 11 पुढचं वजा 4 गुणिले 2 आहे उजवी बाजू 4 2 8 11 वजा 8
आता लक्ष द्या थोडं सर. आता या स्टारच्या जागी खालील पैकी कुठली संख्या घेऊया? सर पर हे क्रमांक एक वही ना घेऊया आपण. जर इथं 24 घेतलं स्टारच्या जाग्यावर तर जमतंय बघा. आता 24 जर म्हणजे पहिला पर्याय आपल्याला नाही घेता येणार. नाही होत, नाही होत. तुम्ही सांगा कुठला घेऊ? स्टारच्या जाग्यावर दुसरा पर्याय घेऊ का 33? नाही डायरेक्ट तिसरा घेतो 36. हो सर होतोय. 12 3 36 आणि 12 3 36 आणि मग 15 तून 12 गेलं 3 आले का समान. डावी बाजू 3 उजवी बाजू 3 म्हणजे आपण 36 घेतलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे स्टारच्या जाग्यावर 36 पाहिजे तेव्हा दोन्ही बाजू समान येत आहेत. समजलं हे? हो सर समजलं. हो सर. ओके आता हा प्रश्न सोडवू. पहिल्यांदा डावी बाजू सोडवूया. आता पहिल्यांदा भागाकार क्रिया करूया. 45 / 5 किती? 5 9 45 आणि 3 आणि वजा 15 बरोबर वजा 15 बरोबर 18 भागिले प्रश्नचिन्ह. सर तुमचा आवाज येत नाही. सर लेफ्ट झालेत. हॅलो, कोण बोलायचं? सर लेफ्ट झाले. अरे सर लेफ्ट झालेत. खूप लढी मर्दानी झांसी मागे राई है. हॅलो.
सर लेफ्ट झाले. एक मिनिट. आवाज येतोय का रे माझा? हो सर. माझ्या मोबाईल वरून येत आहे ना, माझ्या मोबाईल वरून ट्राय करतो. हो सर. येतोय का आवाज रे? हो येतोय. आताशी आला. एका सरांचा फोन आल्यामुळे तसं झालं होत. बर, आपला प्रश्न कितवा चालू आहे? नववा प्रश्न चालू आहे. करा किती येणार? नऊ. चार पुढे गुणिले तीन गुणिले तीन वजा पंधरा बरोबर अठरा भागिले पंधरा बरोबर अठरा. हा, आणि शेवटी काय आहे? वजा पंधरा बरोबर. आणि उजवी बाजू आहे अठरा भागिले प्रश्नचिन्ह. अगोदर आपण डावी बाजू सोडवायची. आता इथे चारचा तीनचा गुणाकार किती येणार? बारा. चार त्रिक बारा अधिक बारा वजा पंधरा अठरा भागिले क्वेश्चन मार्क. एकवीस वजा पंधरा सर. बारा अधिक नऊ एकवीस. एकवीस पंधरा सहा उरतात. सहा बरोबर अठरा भागिले प्रश्नचिन्ह. सहा बरोबर अठरा प्रश्नचिन्ह. भागिले. हा भागिले बरोबर आहे. माझ्याकडून चुकून झालं. भागिले. आता मला सांगा प्रश्नचिन्हाच्या जागी जर तिसरा पर्याय तुम्ही सिलेक्ट केला तर तिसऱ्या पर्यायातील वजा भाग किती येणार आहे? आठातून पाच गेलं तीन. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी जर तुम्ही तीन ठेवलं नाही तर काय येणार आहे उजवी बाजू? तीन सक अठरा ना. आणि इकडे पैसा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन येते. बरोबर आहे. हा पर्याय क्रमांक तीन येते. ओके.
आता एक शेवटचा प्रश्न राहिलाय आपला, तो घेऊया. बघा 19, त्यानंतर कोणती संख्या आहे 72. तर आपण तिसरं घ्यायचं का हे 3 आणि त्यानंतर 9 आणि उजवी बाजू किती 1. सर तिसरं घेऊया सर. काय होतंय तुम्ही डायरेक्टली सांगताय क्रमानुसार जर केलं का नाही. आता बघा तुम्ही तिसरं सांगितलं म्हणजे इथं अधिक चिन्ह घ्यायचं, इथं भागिले चिन्ह घ्यायचं, त्यानंतर इथं वजा चिन्ह घ्यायचं आणि गुणिले चिन्ह घ्यायचं. जर डावी बाजू सोडवली तर बघूया अगोदर भागाकार करायचं. आता बघा 19 अधिक 9 8 90 पुढं वजा 3 गुणिले 9 इथं पहिल्यांदा गुणाकार 19 अधिक 9 वजा 3 किती 27. 19 अधिक 9 28. एक बरोबर 1 म्हणजे या ठिकाणी सर पर्याय क्रमांक 3 येते उत्तर. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर. समजलं का सर्वांना? आजचे दोन्ही दोन्ही स्वाध्याय व्यवसाय समजले हो सर. हा ओके. असंच आपण अजून जिथं तास नसेल सकाळ किंवा संध्याकाळ त्यावेळेस आपण तास घेऊया आणि आपलं मंथनचं जे 40 व्यवसाय आहेत ते आपल्याला 3 आठवड्यामध्ये संपवायचं आहे. त्यामुळं आपण जास्तीत जास्त वेळ घेऊया. हो सर. बाय सर. बाय.